नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत सध्या आपण पाहतोय उन्हा स्पेशल काही वाळवणाच्या रेसिपीज या आधी आपण पोहे मिरगुंड खिच्चे पापडी या दोन रेसिपी पाहिल्या आज आपण पाहतोय बाजरीचे खारवडे खारवडे तसे तांदळाचेही केले जातात परंतु बाजरीचे खारवडे जास्त चविष्ट स्वादिष्ट लागतात तसं तर काही स्पेशल प्रसंगी म्हणजे श्रीखंडपुरी बासुंदीपुरी या थाळीमध्ये आपण पापड खिच्चे याचा वेळ टाकतो तर पुरणपोळीची थाळी कुरवडीशिवाय पूर्णच नाही होऊ शकत मात्र आपल्या काही अस्सल महाराष्ट्रीयन थाळ्या आहेत जसं की पिठलं भाकरी झुणका भाकरी मटकी भाकरी भरलेलं वांग वांग्याचं भरीत कांद्याची पात घुट या थाळ्यांची लज्जत मात्र बाजरीचे खारवडेच वाढवतात चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपे कुरकुरीत खुसखुशीत स्वादिष्ट बाजरीचे खारवडे बाजरीचे खरवडे करण्यासाठी आपल्याला इथे निवडून साफ केलेली एक किलो गावरान बाजरी घ्यायची आहे ही एक किलो गावरान बाजरी आपल्याला नळाच्या पाण्याखाली अशा पद्धतीनं हाताने चोळून चोळून स्वच्छ धुवायची आहे अशा प्रकारे नळाच्या पाण्याखाली बाजरी स्वच्छ धुतल्याने बाजरीतील माती गवत टर्फल इतर काही कचरा असेल तो निघून जाईल बाजरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा प्रकारे त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे बाजरीतील पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर अशा प्रकारे तीन ते चार वेळा बाजरी आपल्याला अशा पद्धतीने स्वच्छ धुवायची आहे अशा प्रकारे बाजरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे व झाकण ठेवून एक तास भिजत ठेवायची आहे एक तासानंतर झाकण काढायचे बाजरीतील सर्व पाणी गाळणीच्या साह्याने अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आहे ही बाजरी आपल्याला अशीच गाणीमध्ये दोन तास पाणी निथळण्यासाठी ठेवायची आहे दोन तासानंतर चेक करायचं आहे बाजरी पूर्णपणे कोरडी झालेली असेल हे पहा आपल्या बाजरीतील पाणी पूर्णपणे निथळल्याने ती कोरडी झाली आहे आणि किती स्वच्छसुद्धा झाली आहे पहा आणि ही कोरडी झालेली बाजरी आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी दोन दोन वाट्या घालायची आहे आणि मिक्सरचं बटन फक्त आपल्याला दोन तीन वेळा फिरवायचं आहे एकसारखं फिरवायचं नाहीये आपल्याला बाजरीचं फक्त कवर किंवा जी कडक नाकं असतात ती काढायची आहेत बाजरीची ही नाकं आणि कवर निघणं सहज सोपं व्हावं म्हणून आपण बाजरी एक तास पाण्यामध्ये भिजत घातली होती तीन चार बॅचमध्ये आपल्याला अशा पद्धतीने ही क्रिया करायची आहे आपली सर्व बाजरी मिक्सरमधून फिरवून झाली आता आपल्याला ती पाकडून घ्यायची आहे आपण आत्ताची बाजरीची सालं किंवा नाकं काढण्याची क्रिया करतोय तीच पूर्वीच्या काही दगडाच्या उखळामध्ये केली जात असे हे पहा बाजरी पाखडण्यासाठी मी ताटाचा वापर करतोय तुमच्याकडे जर सूप असेल तर उत्तमच बाजरी पाखडल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने हलका कवरचा भाग पुढे येतो आणि जड बाजरीचा भाग मागे राहतो पुढे आलेला कवरचा किंवा नाकांचा भाग आपल्याला अशा पद्धतीनं काढून टाकायचा आहे पूर्ण एक किलो बाजरी आपल्याला अशा पद्धतीनं पाखडून घ्यायची आहे हे पहा इतका कोंडा बाजरीपासून वेगळा झाला आहे तो आपल्याला आता टाकून द्यायचा आहे बाजरी पाखडून घेतल्यानंतर आता जी बाजरी उरली आहे ती आपल्याला झाकण ठेवून तीन ते पाच दिवस पाण्यात अशीच भिजत ठेवायची आहे बाजरी तीन दिवस पाण्यात भिजत ठेवायची की पाच दिवस ते आपल्या इथे किती उष्ण हवामान आहे त्यावर ठरतं परंतु बाजरी भिजत घातल्यानंतर प्रत्येकी चोवीस तासानंतर आपल्याला ती स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे पहा काल रात्री मी बाजरी भिजत घातली होती त्यावर झाकण आता काढूया हे पहा आपली बाजरी कशी आंबली आहे आणि फुलून वर आली आहे थोडासा आंबट वासही येतोय आपल्या खरवड्यांना आंबट वास येऊ नये म्हणूनच आपल्याला ही बाजरी रोज धुवून घ्यायची आहे बाजरीतील आधीचं पाणी अशा पद्धतीने गाळणीवर काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाणी ठेवायचं आहे आणि पुन्हा चोवीस तास भिजत घालायचं आहे पुन्हा चोवीस तासांना असंच आहे ही क्रिया आपल्याला जवळजवळ तीन ते पाच दिवस करायची आहे जसजसं आपण बाजरीतलं पाणी रोज रोज बदलत जाऊ तसतसा बाजरीचा रंगही शुभ्र होत जाईल चोवीस तासानंतर पुन्हा मी ही बाजरी पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि झाकून ठेवली आहे हे पहा इथे बाजरी मला पाच दिवस भिजवावी लागली आहे पाच दिवसानंतर ती पूर्णपणे भिजली आहे आता आपण त्यातील पाणी काढून टाकूया हे पहा आपली काळीकुट्ट असणारी बाजरी आता कशी ज्वारीसारखी पांढरी शुभ्र झाली आहे आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये चार वाट्या बाजरी आपल्याला घालायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण जसं डोश्याचं पीठ बारीक करतो त्याप्रमाणे ही बाजरी आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे बाजरी बारीक करून झाल्यानंतर एका पातेल्यावर मैद्याची चाळणी ठेवायची आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं हे पूर्ण मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे मैद्याच्या चाळणीऐवजी तुम्ही सुती कापडाचाही गाळण्यासाठी वापर करू शकता जितक्या बारीक गाळणीनं तुम्ही गाल तितका तुमचा गा बाजरीचा चीक पांढरा शुभ्र निघेल आणि त्यावर तुमचे बाजरीचे पांढरे शुभ्र दिसतील हे पहा मिक्सरमध्ये बारीक केलेली सर्व बाजरी आता आपली गाळून झाली आहे त्यापासून जो एवढा चोथा निघाला आहे त्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाणी घालायचं आहे आणि तो पुन्हा एकदा गाळून पिळून घ्यायचा आहे हे पहा आपण बाजरीचा जो चोथा उरला होता त्यामध्ये पाणी घातलं आहे पुन्हा एकदा गाळणी ठेवली आणि गाळणीमधून तो अशा पद्धतीनं गाळून आणि पिळून घेतलं आहे आता या बाजरीच्या चोथ्यामध्ये काहीच सत्व उरलेलं नाही आहे अशा पद्धतीने सर्व बाजरीचा चोथा आपला पिऊन झालेला आहे आता तो झाकून रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे सकाळी उठल्यावर झाकण काढायचं आहे हे पहा सर्व सत्व खाली जाऊन बसलं आणि फक्त पातळ पाणीवर उरलेलं आहे आता हे पातळ पाणी आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे आणि ते फेकून द्यायचं आता जे खाली पांढरं शुभ्र घट्ट बाजरीचं सत्व उरलं आहे त्यापासूनच आपल्याला चीक तयार करायचं आहे जितकं सत्व असेल तितकंच पाणी आपल्याला चीक शिजवण्यासाठी वापरायचं आहे म्हणून पातेल्याचं हे मार्किंग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला तितकंच पाणी घेता येईल हे पहा आता बाजरीचं सत्व मी दुसऱ्या पातेल्यात ओतून घेतलं आहे म्हणजे आपल्याला ते पातेलं पाण्याच्या मार्किंगसाठी वापरता येईल हे पहा पातेल्याला जे गोलसर पांढऱ्या रंगाचं सत्वाचं मार्किंग तयार झालंय तितकंच पाणी आपल्याला चीक शिजवण्यासाठी मोजून आहे अगदी समसमान प्रमाणामध्ये आपण चीक शिजवून घेणार आहोत पातेल्याला पडलेल्या पाजरीच्या सत्वानुसार दोन तांबे पाणी आपल्याला चीक शिजवण्यासाठी लागते दोन तांबे सत्व तयार झाले म्हणजे आपण दोन तांबे पाणी वापरतोय त्यासाठी दोन तांबे पाणी मी पातेल्यामध्ये उकळण्यासाठी ठेवले चीक तयार करण्यासाठी शक्यतो रुंद असलेलं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला चीक व्यवस्थित हाटता येतो आणि चीक दाटला जात नाही म्हणजे त्याच्या गाठी आणि गुठळ्या तयार होत नाहीत पाणी गरम झाल्यानंतर यातलं एक वाटी पाणी मी बाजूला काढून ठेवले जर आपला चीक घट्ट आहे असं आपल्याला वाटलं तर त्यात ते पाणी घालू शकतो परंतु जर चीक पातळ झाला तर मात्र काहीच करता येत नाही म्हणून आपण सावधगिरी म्हणून एक वाटी पाणी बाजूला काढून ठेवते आपली बाजरी नवी जुनी कशा स्वरूपाची आहे किती भिजली आहे यावर पाण्याचं प्रमाण ठरतं परंतु समसमान पाणी हे लागतंच पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण याला खारवडे असे म्हणतो म्हणजे नेहमीपेक्षा यांना आपण जरा जास्तच मीठ घालायचं आहे हे थोडेसे खारट चांगले लागतात आणि सुकताना यातील मीठसुद्धा उडून जातं यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे जिरे आपल्या आवडीप्रमाणे पांढरे ते घालायचेत हे पहा आपल्या पाण्याला आता खळखळून उपळी आली आहे आता एका हाताने आपण बाजरीचं सत्व यामध्ये सोडत राहायचं आहे आणि दुसऱ्या हातानं लाटण्याच्या साह्याने असं मिक्स करत राहायचं आहे यावेळी गॅस मध्यम ठेवायचा आहे जर तुम्हाला स्वतःला एकट्याला ही क्रिया जमत नसेल तर दुसरं कुणीतरी घरातला एक सदस्य मदतीसाठी घ्यायचं आहे मात्र जसजसं आपण सत्व यामध्ये ओतच जाऊ तसतसं ढवळत मात्र एकसारखं राहायचं आहे नाहीतर याच्या गाठी तयार होतील गुठळ्या तयार होतील आणि आपले खारवडे मग एकसारखे गोल होणार नाहीत मध्ये मध्ये तुकडे पडतील हे पहा आता इथे मी लाटनट बाजूला ठेवून देतो आहे आणि त्या जागी चीक हटण्यासाठी एक लाकडाचा गट्टू घेतला आहे याने चीक व्यवस्थित हटला जातो गाठी मोडल्या जातात हे पहा चीख हटता हटता आपण हा लाकडाचा गट्टू आपल्याकडे ओढत घ्यायचा आहे दाबत राहायचं आहे आणि गोलसर फिरवत आहे परत मधून आपल्या अंगावर तो ओढत घ्यायचा आहे म्हणजे याप्रमाणे फिरवल्यानं गाठी मोडल्या जातात तुम्हाला शक्य असेल तर पातेलं गॅसवरून थोडंसं खाली उतरवायचं कोणाला तरी पातेल्याला दोन्ही बाजूला धरायला लावायचं आणि आपण दोन्ही हातांनी चीख हाटून घ्यायचा म्हणजे आपल्या सर्व गाठी गुठया मोडून जातील हे पहा आपला चीक शिजत आला आहे मला तो थोडासा घट्ट वाटतो आहे त्यामध्ये मी आता एक वाटीभर गरम पाणी घालतो आहे आणि पुन्हा एकदा पाणी मिक्स करत करत थोडंसं हाटून घेतो आहे आपल्या चिकाने आता सर्व पाणी शोषून घेतलं आहे चीक घट्टही झालं आहे चिकाला चकाकीसुद्धा यायला सुरुवात झाली आहे याचा अर्थ आपला चीक आता शिजत आला आहे चिकात गाठी होऊ नयेत गुठळ्या होऊ नयेत चीक प्लेन तयार व्हावा यासाठी एवढे कष्ट तर घ्यावेच लागतात तुम्ही जर जास्त पाणी टाकून चीक प्लेन तयार केलात तर तुमचे खारवडे तेल होतील परंतु ते सुकल्यानंतर तुकडे पडतील आणि तळतानाही त्याचे तुकडे पडतील तुमचा खरवडा अखंड राहणार नाही हे पहा आपला चीक पटकन खाली पडत नाही आहे याचा अर्थ आपला चीक शिजत आला आहे आता हा चीक अशा पद्धतीने आपल्याला हातानं एकसारखा करून घ्यायचा आहे बाजूला पातेल्याला लागलेला ला 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 चीक पाण्याचा हात घेऊन आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे प्लेन करून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची हातानं अशा प्रकारे चीक प्लेन करून झाल्यानंतर त्यावर एक ओलं कापड अशा प्रकारे अंथरायचं आहे आता पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे एक तवा कडक गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे तवा शक्यतो रोजच्या वापरेतला वापरायचा नाही आहे जो खराब तवा असेल किंवा लोखंडाचा तवा असेल तर तो वापरायचा आहे मंद आचेवर दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे दहा मिनटांनंतर झाकण काढायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि कापडही काढायचं आहे हाताच्या सहाय्याने चिकाची एक गोळी घ्यायची हे पहा गोळी आपल्या हाताला चिकटत नाही आहे याचा अर्थ आता आपला चीक पूर्णपणे शिजलं आहे पुन्हा चिकावर कापड घालायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला खारवडे करायला घ्यायचे आहेत खारवडे करण्यासाठी मी टेरेसवर आलो आहे हे पहा आपली चकली जी जी प्लेट असते ती सोऱ्यामध्ये घालायची आहे त्यामध्ये चीक पूर्णपणे भरायचं आहे आणि अशा पद्धतीने चकलीच्या आकाराचे खारवडे तयार करायला घ्यायचेत खारवडे शक्यतो तीन ते चार वेढ्यांचेच करायचेत खारवड्यांचे वेढे अगदी चकलीसारखे एकमेकांशी जरी चिकटूनच यायला हवेत असं काही नाही आहे जिलेबीसारखी मध्ये पोकळ जागा राहिली तरी चालेल लांब लांब वेढे आले तरी चालतील कारण हे खारवडे तळल्यानंतर फुलतात त्यांना फुलायला जागा मिळते हे खारवडे करताना घरातील कोणत्या तरी ते आणखीन एका सदस्याची मदत घ्यायची आहे म्हणजे जोपर्यंत आपले हे खारवडे घालून तयार होतात तोपर्यंत दुसरा सूर्या चिक्कानं भरून तयार होतो आणि आपले खारवडे पटपट तयार होतात नाहीतर मध्ये जर खंड पडला तर चीक थंड होतो घट्ट होतो आणि मग आपल्या खारवड्यांचे तुकडे पडतात हे पहा आपले खारवडे कसे सरसर तयार होत आहेत आपला चीक अगदी परफेक्ट झालं आहे पाण्याचं आणि सत्वाचं प्रमाणही अगदी बरोबर झालं आहे त्यामुळे मध्ये खारवडे करताना अजिबात अडचण येत नाही आहे खारवडे करताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपण सोऱ्या भरून घेतो तेव्हा मधल्या काळामध्ये चिकावर झाकण ठेवायचे चीक उघड्या ठेवायचा नाही आहे नाहीतर आपला चीक थंड होऊन घट्ट होईल हे पहा आता आपले सगळे खारवडे करून तयार झालेले आहेत जर तुम्हाला खारवडे करण्यासाठी जागा पुरत नसेल तरी काहीच हरकत नाही जेव्हा आपले खारवडे घालून तयार होतात तेव्हा लगेचच अगदी दोन मिनिटांनी अशा पद्धतीने खारवडे उचलून बाजूला ठेवले तरी चालतात हे खारवडे बाजरीचे असल्यानं ते लगेच उचलले जातात कुरवड्या मात्र लगेच उचलल्या जात नाहीत त्यांना थोडा कालावधी लागतो हे पहा सर्व खारवडे करून झाल्यानंतर शेवटी पातेल्याला जो घट्ट चीक उरतो त्यापासून मात्र खारवडे म्हणजे चकल्या तयार होत नाहीत म्हणून त्याचे असे प्रकारे सांडगे घालायचे हे सांडगेसुद्धा तळल्यानंतर फुलतात आणि कुरकुरीत लागतात इतक्या एक किलो बाजरीच्या प्रमाणामध्ये आपले इथे ऐंशी खारवडे आणि इतर सांडगे तयार झालेत आता हे खारवडे कापडाच्या साह्याने अशा प्रकारे झाकून घ्यायचेत म्हणजे पक्षी आणि धूळ याचा उपद्रव होणार नाही दोन ते तीन दिवस हे खारवडे आपल्याला कडकडीत उन्हामध्ये अशा प्रकारे सुकवून घ्यायचेत हे पहा आपले खारवडे मी तीन दिवस पूर्णपणे कडक उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत पहिल्या दिवशी खारवडे सुकवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते उलट करून ठेवायचे आता आपण काही खारवडे तळून घेऊयात खारवडे तळून घेण्यासाठी तेल कढईमध्ये कडकडीत गरम करायचे कडकडीत गरम केल्यानंतर आचेवर खारवडे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत हे पहा खारवडे तेलात टाकल्यानंतर सरकन सरकण आहेत कसे फुलतायत पहा तांदळाचे खारवडे तळल्यानंतर पांढरे शुभ्र दिसतात मात्र बाजरीचे खारवडे थोडेसे ऑफ दिसतात परंतु बाजरीचे खारवडे चवीला मात्र केव्हाही सरसच आणि शिवाय पौष्टिकही तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहावा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल ज्यावेळी आपण एखाद्या खास प्रसंगी महाराष्ट्रीयन थाईचा बेत करतो त्यावेळी हे खारवडे त्या थाळीची नक्कीच लज्जत वाढवतात आता मी तुम्हाला यातील खारवडे तोडून दाखवतो ऐकलात ना आवाज तसे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेत ते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद